मुलांनो, तर मी तुम्हाला आज एक कविता शिकवणार आहे। त्यापूर्वी सांगा मला की मुख्य ऋतू किती माहित आहेत का तुम्हाला? मुख्य ऋतू किती आहे मुलांनो? तीन मुख्य ऋतू आहे, तीन, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, हे तीन ऋतू आहेत। त्यामधला आपला सर्वांचा आवडीचा ऋतू कुठला आहे? पावसाळा, बरोबर। तर आपल्या सर्वांचा आवडता ऋतू पावसाळा। तर पावसामध्ये आपल्याला छान भिजायला, छान अशा कागदी पोळ्या बनवायला, पोळ्या बनवून त्या पाण्यात सोडायला आवडतं ना सर्वांना तुम्हाला? छान। मग अशीच एक पावसावर आधारित मी तुम्हालाच कविता शिकवणार आहे। बाहेर छान पाऊस पडत आहे, मस्त वातावरण आहे, धरती पावसामुळे अगदी हिरव्या हिरवीगार नटलेली आहे। हां, पक्षी, फुले, पाणी सर्वजण आनंदाने बागडत आहे, कारण यांनाही पाऊस हा ऋतू खूप आवडतो, जसा तुम्हाला आवडतो आणि मलाही आवडतो पावसाळा। हां, तर अशाच एक पावसावर आधारित कविता आपण आज शिकायची आहे। कवितेची बोल आहे आला पाऊस आला। कवितेची बोल आहे आला पाऊस आला। आणि कविता कोणी लिहिली आहे बाळांनो? शांता शेळके यांनी लिहिलेली आहे। कोणी लिहिलेली आहे? शांता शेळके। शांता शेळके या बालकवी होत्या। शांता शेळके या बालकवी होत्या। त्यांनी बालगीते खूप लिहिलेली आहेत मुलांनी, आणि ती बालगीते तुम्हा मुलांना खूप आवडतात ही। तर या शांता शेळके यांचं पूर्ण नाव होतं शांताबाई जनार्दन शेळके। तर त्यांनीही आपल्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकात 2 क्रमांकाची कविता लिहिलेली आहे आला पाऊस आला। कवितेची बोल आहे आला पाऊस आला। मी ही कविता तुम्हाला छान तालासुरात अभिनयासह म्हणून दाखवते, तुम्ही ती छान ऐकायची आहे आणि अभिनय पाहायचा आहे, आणि तू तशीच ती कविता गायची आहे आणि अभिनयही करायचा आहे। तर चला मी तुम्हाला सुरुवातीला कविता छान तालासुरात अभिनयासह म्हणून दाखवते। पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। पाऊस वाजे धावा धावा ठोका दू। पाऊस वाजे दडावे धावा धावा ठोका दू। धावता धावता गटले घर, पडरे पावसात दिवसभर। धावता धावता गटले घर, पडरे पावसात दिवसभर। पडरे पावसात चिडून चिडून आईच्या कुशीत बसलो दडून। पडरे पावसात चिडून चिडून आईच्या कुशीत बसलो दडून। आवडली ना कविता? आहे ना छान? तर अशीच कविता तुम्ही तालासुरा आणि अभिनयासहित घरी म्हणायचा प्रयत्न करा, ठीक आहे मुलांनो? तर कवितेत आपल्याला शांता शेळके कवयित्री काय सांगत आहे की मुलांनो, पाऊस कसा पडत आहे? सर 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 पडत आहे, म्हणजेच काय, पावसाचा आवाज येतो ना मुलांनो, पाऊस पडताना आवाज येतो ना सर सर सर। कवयित्री आपल्याला इथे सांगताय पाऊस सरसर पडत आहे आणि तुम्ही आता भरभर घरी जा। हां, आणि पाऊस कसा वाजतो? पाऊस पडत असताना ढगडगड करतात ना मुलांनो, आवाज येतो ना असा धडाड आवाज येतो ना। तर कवयित्री सांगताय पाऊस वाजे धडाड धुम, धावा धावा ठोका धुम। म्हणजे आता पाऊस पावसाला सुरुवात झालेली आहे, पावसाचे सरी कोसळत आहेत, तुम्ही घरी लवकर जा, घर गरजत आहे, त्यामुळे तुम्ही आता काय करा, लवकर घर गाठा, हा घरी पळा, आणि मग तुम्ही घरी पळता आणि धावत 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 आपण काय करतो, घरी पोचतो, आणि घरी पोचल्यानंतर आपल्याला बरं वाटतं की आता मी माझ्या घरी सुखरूप पोचलो आहे। मग आपण पावसाला ठेंगा दाखवून काय म्हणतो, पावसा आता तू दिवसभर पड, आणि तू आता चिडून चिडून पड, कारण मी आता माझ्या आईच्या खुशीत छान लपून बसलो आहे, असं
कवित्री आपल्याला सांगत आहे आहे ना छान कविता। तर जेव्हा तेव्हा तुम्ही मुलांनो पावसात भिजायला पावसात मजा घ्यायला जाताय ना त्यावेळेला गाणी ही गुणगुणता, ती गाणी ज्यावेळेला गुणगुणता त्यावेळेला तुम्ही ही कविता ही आपली पाठ्यपुस्तकातील कविता ही म्हणा, बघा अजून खूप मजा येईल। तर म्हणणार ना मुलांना।